झुरझुर जियो मैडम, शाली जी आपके लिए थोड़ा बड़ा आइए खाइए। अरे ले लो। यस लक्षच नाही माझ्याकडे, लक्षच नाहीये खरंच, लक्ष नाहीये माझं। नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज हॅपी अॅनिव्हर्सरीचा ह्याना व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे बिकॉज आज आमच्या मावशी आणि अंकलरीचा 24th अॅनिव्हर्सरी आहे आणि बारशाच्या दिवशीच अॅनिव्हर्सरी। तर सकाळचा तो आधीचा ब्लॉग तर तुम्ही बारशाचा पाहिला, पण आणि आत्ता म्हटलं संध्याकाळी आम्ही आत्ता अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं म्हणून केक कटिंग चालू आहे। आणि मावशी तुम्ही खूप छान दिसताय, अगदी एकदम छान छान गोड 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 गोड। थँक्यू थँक्यू। अंकल तर काय आर्मी मॅन, रफ टफ एकदम। हो फर्स्ट डोहाळे जेवणाला अक्षयचा बर्थडे होता आणि बारशाच्या दिवशी मोठा मुलगा, हो आणि डोहाळे सॉरी बारशा दिवशी अंकल आणि मावशीची अॅनिव्हर्सरी आहे। तर सर गुरव फॅमिलीचं सेलिब्रेशन यादवडे फॅमिलीच्या प्रत्येक कार्यक्रमाबरोबर होत आहे आणि पुढेही असं होत राहावं ही आमची इच्छा आणि माझ्या आणि माझ्या फॅमिली आणि युट्यूब फॅमिलीकडनं तुम्हाला खूप 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 शुभेच्छा। आणि पुढच्या वर्षीचा 25वा वाढदिवस आपण एकदम दंग्यात साजरा करू। येस आणि सिया सिया राणी बरोबर एक वर्षाची ठोंबोडी आमची। येस केक कटिंग करूया, चलो Happy anniversary to you. अगले साल 25वीं साल गिरा होगी। ओ माय गॉड, आता 25व्या पर्यंत ते हे काढायचं नाही, काढायचं नाही, अजून ठेवायचं। होय काय गरम वाले काय लावले होय सगळी होती थकून आली ऍक्च्युली सगळी त्याच वेळेला ते बरोबर होतं सगळे ड्रेस होता व्यवस्थित नाही मला हाफ पॅन्ट मध्ये लपवायची गरज नव्हती। झुरझुर जियो मॅडम, शाली जी आपके लिए थोडा बडा आइए खाइए। अरे ले लो। आता मला हातात द्या आणि तुम्ही दोघं जण इकडे या बरं आलं होय, माझ्या जवळ या आणि खावा पण बेटर झाल्या चांगला आहे आणि पुण्यावरून आईंनी प्रत्येकीला साड्या आणल्या जे ही ममासाठी घेतली आहेर म्हणून आणि कलर खूप गोड आहे, खूप छान आहे। मला तिन्ही पण साड्या खूप जास्त आवडल्या, आम्हालाही छान पण दिसेल। आणि दिस वन्स फॉर मी, मस्त फॅन्सी कलर पण उलाला आहे एकदम नयन टाईप अशी खाली आहे म्हणजे इव्हनिंग फंक्शनला किंवा अशी पार्टी वेळ छान वाटते। आणि ही वहिनीसाठी, वहिनीचा पण छान आहे, वहिनीकडे असा कलर पण नव्हता आणि मस्त वाटते। आणि एक सियासाठी एक तोड्याच्या अशा बांगड्या पण केल्या आईने मस्त छान गोल, आत्ता माझ्याकडे नाही आहे ते कपाटात आहेत, दाखवेन मी कधीतरी डिझाईन, बट साड्या मस्त आहेत आणि क्यूट क्यूट खूपच क्यूट क्यूट कपडे पण आले आहेत ते पण मी दाखवतो थांबा तुम्हाला। आणि खूप क्यूट क्यूट फ्रॉक्स मिळालेले आहेत, ड्रेसेस मिळाले आहेत रेग्युलर वेअरसाठी, हे पण किती गोड आहेत बघा ना, म्हणजे असं ते ड्रेस बघितल्यानंतरच मला असं मी अशी प्रेमात पडली की बाबा कधी सिया एवढीशी छोटीशी होणार, म्हणजे अजून थोडीशी जाड टाईप, थोडे मोठे मोठे पण दिलेत बऱ्याच जणांनी।
आणि हा खणाचा ड्रेस वहिनीच्या मम्मीने शिवलाय. त्या दिवशी पण आम्ही तिला घातला होता बारशाच्या दिवशी. आणि आईस्वेअर इतकी गोड दिसत होती ही की गुंची पण त्यांनीच शिवली आहे. इनफॅक्ट छोटीशी गुंची गुंची म्हणतो आमच्याकडे किंवा अशी टोपी टाईप हे पण त्यांनीच शिवलंय. किती स्वीट ना, खूपच छान. असे छान 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 ड्रेस आमच्या ठोंबूला मिळालेले आहेत. अजून पण आहेत इनफॅक्ट, पण जेवढे आता माझ्याकडे होते तेव्हा मी दाखवले. तर मंडळी आज आमच्या गावची यात्रा आहे. म्हणजे पप्पांचं गाव माझ्या मलिग्रे आहे, मलिग्रे कागिनवाडी. तसं कागिनवाडीमध्ये राहत होते सगळे आधी. आणि मग त्या मलिग्रे गावची लक्ष्मीची यात्रा आहे. 2009 साली लास्ट टाईम झाली होती आणि 14 वर्षानंतर आत्ता वापस लक्ष्मी बसली आहे. तर काल ते काल काय होतं म्हटले सर, लक्ष्मी खेळवणे वगैरे ते सगळं गावी झालं. आणि आज गोडा नैवेद्य, उद्या खारा नैवेद्य. मग आज सकाळी मम्मी वहिनी सगळे ते पोळीच्या जेवणातच बिझी होते. संध्याकाळी पण थोडेसे पाहुणे वगैरे येतील असं आहे सोफार तरी. आणि आता पोळीचं जेवण सगळं तयार झालंय. इथे मम्मा पप्पा पण तयार झालेत आणि गावी जाऊन देवाला नैवेद्य दाखवून मग वापस येणार. आणि हां, ओटी भरून येणार. आणि उद्या मग खारं जेवण, म्हणजे साधारण 150-300 लोक म्हणजे यात्रा मधी गावची आहे, पण आम्ही नैवेद्य दाखवून वगैरे इथेच मग सगळ्यांना जेवण देणार गडिंगबाजमध्येच. आणि इथं मामाबाई आमची तयार झालेली आहे ठोंबूला घेऊन. आता ठोंबूची हमारे हवाले आने वाली है कारण की माझं पण जेवण झालं आता. आणि तुम्ही लोक पटकन जाऊन या. ओके, अगे पवई, ओके बाय बाय. हॅलो बे, चला तुम्ही म्हणजे कसं बघितल्यावर मग हा आले बाबा, गुरव आले, रुपी आली, मेमणी आली. सकाळी येतो म्हणते संध्याकाळी आणि परत नाही. म्हणजे मावशी येणार आहे असं घरी आल्याशिवाय आम्ही विश्वास ठेवत नाही मावशी येणार आहे. नाही आणखी धबधग भाई काही कावायचं इथे. मसाल्यासाठी लागणार जे काही साहित्य आहे ते एका बुट्टीत काढून देत आहेत. सो दॅट आम्ही माझ्या मते भाजून ठेवणार आहे आता. आणि यात्रेची तयारी सुरू झालेली आहे. आदल्या दिवशी आचारी झालेत ना, ते आचारी आलेले आहेत. सगळा मसाला काढून भाजून पेस्ट करूनच ठेवणार ना आता. नाही सकाळी सगळं ग्राइंड करणार, सकाळी देणार लागेल. गरमागरम पोळी लिहिली जी आहे रुपाली हरिश्चंद्र गुरु. तुला कालवून आवडते का असं बुडवून आवडते? कालवून ते पिंच ते 45 कोण ठेव देतात ते तर थांबवते सरको तुला समजला काय? म्हणजे आता हे करलेले दादा दिवसभर दुकानात काम करून येऊन आणि तू आणि परत काम कसं करू शकतो दादा? ब्लाऊज पिसांचं काम सगळं उद्या यात्रेचीच तयारी अजून ही चालू आहे. दादा तुम्ही काही केलं का आता? म्हणजे जरा असं जाणवलं आम्हाला काहीतरी फरक. एक परवा कमेंट बघितलीस काय? एक सबस्क्रायबर वाटत होता रणवीर माझा मुलगा आहे आणि वहिनीला अजून बाळच नाही. बाई बाई होय. आणि अक्षयचं लग्न झालं का विचारत होते? कॉन्टॅक्ट नंबर दिला. माझे दोन मुलगे आहेत, कमेंट हे करावं काय? कॉन्टॅक्ट करावा? नबाली अबालिक आहेत का? बालिक आहेत, सॉरी अबालिक म्हणे. मावशी कुणाला इंटरेस्ट असेल तरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यांच्या लग्न करायला तिथे हे बघ सिया कसं टीव्ही कसं बघत बसल्या बघ, बघिला क्रिकेट बघत असल्या की का शांत हे बघ दादा बघ की रणवीर. होय बाई रणवीर पण झोपला आमचा वादळ वार. जाऊया
हस की दादा मी मला हसवलं जरा मला कळलं की हस म्हटलं आरसीबी हरले म्हणून दुखी आहे. तर आज सकाळपासून सगळी मंडळी जोरदार फुल ऑन कामात आहेत. दादा पण आज काय दुकानात गेला नाही, बिचारा सकाळपासून काम करतोय. आणि पप्पांचं पण चालू आहे. सगळीजण थोड्या थोड्या वेळाने रूममध्ये येतात. म्हणले नन्नी लई थकलोय ग, सकाळपासून लई कामं चालू आहेत ग. पप्पा दादा सगळ्यांचं तेच, मम्मी मावशी वहिनी त्यांचं पण सगळं, कोथिंबीर निवडणे, परत मटकीचं मटकी म्हणजे भाजी हे त्यांनी सगळं, बाकीची काही तयारी आचारींनी सांगितली होती. व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण आहे, तर त्यांची पण सकाळपासून तयारी चालू आहे. आणि मी आणि अंजू आमच्या रिस्पेक्टिव्ह बाळांबरोबर, दोन बाळंतिणी आज घरात आहेत. तर अंजू पण आली आहे सकाळीच, आम्ही दोघी एका रूममध्येच आहे सकाळपासून लिटरली. आज तर मला असं वाटतं मी इतकी झोपले की मला रात्री झोप येईल की नाही असं वाटतंय मला. बट संध्याकाळी जरा उशीर होईलच मला, असं सगळा गोंधळच असेल संध्याकाळी. आणि इथे आऊसाहेब पण आमच्या आता जरा आता सकाळपासून जरा निवांत आहे ना, तर सकाळपासून माझ्याबरोबर बोलली पण नाही आहे ती जराशी पण. आणि ठोंबूला पण आत्ता घ्यायला आली आहे. नाही तरी बिझी मग ती उद्यापासून एरवी सकाळ सकाळी मम्मी 2 तास घेऊन जाते असं 7 वाजता वगैरे पण उन्हाला पण ठेवायला. मग आता गेले 2-3 दिवस सगळ्या यात्राच्या गोंधळात सीएससी या मम्मा बरोबरच निवांत झोपतीये असं 8-8, 9-9 पर्यंत. तर आजीबाईंनी सांगितलेलं आहे की उद्याचा 1 दिवस, कारण की आज पण रात्री सगळी जेवायला आले की पाहुणे मंडळी वगैरे राहतीलच. आणि उद्यापासून उद्यानंतर मग मम्मा जरा फ्री होणार आहे फायनली. सगळा बारशाचा गोंधळ, परत यात्रेचा गोंधळ, होय की नाही हो? येस, लक्षच नाही माझ्याकडे, लक्षच नाही आहे मुलगीकडे, खरंच लक्ष नाही आहे माझं. आणि ह्या माझ्या बाळाला मध्ये मध्ये खूप आठवण यायला लागले, पण काय करू मी, इतकी बिझी आहे की नाही. कार्यक्रमावर कार्यक्रम चालू आहेत. डोहाळे जेवण झालं, परत कित्येक डोहाळे जेवण, खूप म्हणजे जास्त डोहाळे जेवण झाले. हो इनफॅक्ट एक मला टाकायचं आहे अजून, पुढे टाकलं मी अजून नाहीच ना. त्यानंतर बारशाची तयारी, डिलेव्हरी, त्यानंतर तुमच्या यात्रेची तयारी, आज सकाळपासून तर अशी सकाळपासून काय, मम्मी आमची अशी फास्ट फास्ट कामं करत असते सगळी. फास्ट कामं असतात माझी, पण थोडं अर्धा तास पडले दुपारी, फ्रेश वाटायला आता. आता सगळी त्या आचार्यांना सगळी साईड बाय साईड तयारी करून दिली आहे. आणि आता मी बाहेर जाणार आहे, सगळं जे काय यात्रेचं काय काय सेटअप केले जरा स्वयंपाकाची तयारी म्हणा आहे ते तुम्हाला आता दाखवते. बाई अच्छा मावशी आमच्या कॉमेंटरी देणार आहे. आम्ही देखरेख मंडळी आहे, फक्त काय देखरेख तुम्ही करून घ्यायचं आहे. ओके, आता म्हणजे आपलं वर्जी, बकऱ्याची वर्जी, मुंडी आणि रक्ती हे एकत्र करायचं आहे. आणि 15 रस्सा झालेला आहे. ओके, परत मटण झालेलं आहे. ओके, तांबडा रस्सा झालेला आहे. ओके, चिकन पण झालेलं आहे. वाव, ते काय नंबर ठीक आहे. आणि व्हेज वाल्यांची डाळ आहे, किती किलो असेल 2 बकरी मारलेली 2 बकरी मारलेली आहे, 2 बकरी मसाला. आणि हा जिरा राईस तयार आहे. ओके, आणि हे परत चिकन 10 किलो. चपाती पण थोड्या खाल्लेल्या आहेत. चपाती पाहिजे त्यांना, चपाती इवन गरम गरम भाकरी हे का सर दोन्ही पण नाही. चपाती इकडे आता करून घेतल्या, आता इकडे भाकरी करायच्या सगळ्यात.
दोन्ही पण भाकरी खाणार आणि भाकरी चपाती खायला कांदा काय यो खायचा कांदा ओके अशा प्रकारे थँक्यू थँक्यू क्रोमावशी थँक्यू क्रोमावशी थँक्यू आमच्या धनुमाई आलेल्या आहेत आता तुला धनुमाई माईच म्हणेल काय ती बाई इथे आणि सगळ्या कमेंट्स मध्ये क्वेश्चन आहे मला तू आत्या कुठली आणि तू कशी आत्या मामी कशी म्हणजे तू मामीच आहेस पण पौरुष आणि म्हणजे वहिनीने पौरुषना राखी बांधली होती लास्ट इयर है ना ग म्हणून मग तशी बहीण आणि त्यांना सख्खी बहीण पण नाही आहे म्हणून मग आत्याचा रोल केला वहिनीने आणि धनते तू कशी गा आत्या मी पौरुष तू माझे आत्ते आत्ते बहीण लागतेस तसं जर म्हणायला गेलं तर आत्याच्या मुलाला मी हे करतात आपल्याकडे मामाची पोरगी करतात मग तुझा जो नवरा असेल तो मला भाऊ लागतो आत्याच्या मुलीचा नवरा त्या मानाने मी हिची आत्या झाली समजलं मंडळी दॅट्स द आन्सर फॉर युअर क्वेश्चन जे माझ्याकडे उत्तर नव्हतं इतके दिवस भाऊ लई हुशार आहे बघ आता समजलं आता झोपली की वरच घेऊन जाते तिला रणवीरला पाठवत होता तुझ्या अंगावर आता वहिनीला माझ्या बांगड्या एवढ्या मोठ्या व्हायला की तिने आत घातलेल्या लाल दिसेच ना झाल्यात मग तुझ्या वांगडा तर मला बसणारच नाहीत वहिनी आयुष्यात कधी तुझ्या मम्मीचे मला बसतच नाही वांगडा होत आता मला बसत नाहीत म्हणजे आणि थोड्या वर्षांनी येईल मला वापस तुझे ब्लाऊज परवा हीच साडी घातलेली मी वहिनीचे काय मटन वाढायला हे आमचे मेन आचार्य आणि इकडे नॉनव्हेज लोकांसाठी म्हणजे सेटिंग अरेंजमेंट केली आहे ते नॉनव्हेजचं वेगळं आणि व्हेज लोकांसाठी वेगळं आणि व्हेज लोकांसाठी अरेंजमेंट या साईडला आहे अजिमो शान शहेनशा मरे हादवा सारा सामान अंदर रखो जनाब आणि साक्षी वहिनी एक वाजत आलाय हुर्रा आलेला आहे सगळ्या प्रत्येक व्यक्तीला दिवसभर सियाला हँडल केले याच्याबद्दल मला पण पारितोषिक दिलेला पाहिजे असं वाटतंय मला निवांत आहे आऊ साहेब सियाला आज मी दिवसभर हँडल केले याचं पारितोषिक मला दिलेलं पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांना पण दिवसभर आता खूप कंटाळलेला आहे रिगार्ड दाजी उकळलं ते कंटाळ आला डाऊन अरे विनू भाऊ भेटलाच नाही तुम्ही आम्हाला मी वेळ केला यायला चालेल रात्रभर जागरण एक झालेलं आहे बघा मंडळी आणि अजून आमची सियार आणि मावशी किती काय करायला होत्या भुराई भुराई आता आल्या सकाळपासून आई जवळ बसल्या तिच्या बाहेरच तुम्ही सगळी बाहेर होता आज ठोंबीनं बऱ्यापैकी मम्माला अंगवलंय अजून एक वाजून गेलं तरी काय महाराणी आमच्या झोपत नाही आहेत मावशीला म्हटलं जोपर्यंत तिला झोपवत नाहीस तू उठायचं नाही सजा दिली नुसतं 5 मिनिट आल्या घ्यायला माझी सिया म्हणत मी म्हंटल तिला आता झोपवल्याशिवाय तू जायचं नाहीस म्हटलं इथन कधीतरी येणारी आजी सिया सिया आमची त्रास देते तोपर्यंतच आहे
मोठी झाल्यावरती शाणी झाली तर शाणी होत नाही एक्सपिरियन्स आहे काय तिला शाण व्हायला वेळ लागणार आहे काय सांगते कडकडा जीवाचा आहे काटक आहे काटक कडकड्या जीवाचा आहे आणि कसं आहे मी त्याचे लाख आहे आणि वट झोपेना झालं आणि आग धरला त्याच्यामुळं असं झालं झोपच नाही पोरीला दिवस दोन मिनिटं झोपा लागले त्या वाटेकर घेतली सीता झोपलेली बघ तर अजूनही बाकीची मंडळी जागी आहेत 1:15 वाजून गेले आत्ता सिया आणि हळूहळू झोपती आहे ते पण मी हळू बोलते कारण की चुकून आणि उठू नये मॅडम आणि बाहेर सगळ्यांचा अजून आवराआवरी चालू आहे पप्पांचे थोडे फ्रेंड्स पुण्यावरून आले आहेत ते आज इथेच थांबले आहेत तर मग पप्पा तिकडे बिझी आहेत बाकी जेवण वगैरे सगळं छान झालं मस्त एकदम यात्रा सक्सेसफुल झालेली आहे आणि मावशीबाई तुम्ही फ्री आहात आता यू कॅन गो अँड स्लीप पाऊस नाही काही नाही त्यामुळे व्यवस्थित कार्यक्रमाचं जे जे नियोजन होत ते व्यवस्थित झालेलं आहे हो पावसात आणि मेन म्हणजे आम्ही सियाला झोपवेलं आहे 1.5 तासांवर होईना फायनली मॅडम झोपली आज काय माहिती आज यात्रेच्या जल्लोष मध्ये तिला पण सामील व्हायचं होतं वाटतं हो नाहीतर एरवी अशी ह्या टाइमला म्हणजे झोपलेलीच असते बट ठीक आहे चला मी पण आता जरा चेंज केलं सगळे बेडशीट्स वगैरे चेंज केले बरेचसे पाहुणे येऊन वगैरे गेले होते म्हणलं उगत काय हे नको बाकी रूम वगैरे पण जरा अशी क्लीनअप करून आत्ता आम्ही फायनली झोपणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड सी यू नेक्स्ट ब्लॉग बाय बाय.